वरळी बिडीटी चाळीतील पोलीस तसेच सावली इमारतीतील सरकारी कर्मचाऱ्यांना बिडीटी चाळ प्रकल्पात बांधकाम खर्चात घर देण्याचे शासनाने मान्य केल्यानंतर सर्वच सरकारी निवासस्थानातील कर्मचारी पोलिसांनी अशा पद्धतीने आपल्यालाही घर मिळावं यासाठी शासनाकडे निवेदनांचा भडीमार केलाय. मात्र यापुढे बिडीटी चाळ प्रकल्पामध्ये सेवा निवासस्थानातील कर्मचाऱ्यांना घर देण्याबाबतची विनंती शासनाने फेटाळली. अशा प्रकारचे अर्ज यापुढे स्वीकारूही नयेत असे लेखी आदेश शासनाने जाहीर केलेत. बिडीटी चाळीत सुमारे 2900 पोलीस सेवा निवासस्थाने असून त्यापैकी 700 पोलीस निवासस्थाने ही बिडीटी चाळ प्रकल्पात तर उर्वरित 2200 निवासस्थाने माहीम वरळी ते दादर या परिसरातील प्रकल्पात दिली जाणार आहेत. बिडीटी चाळ पोलीस सेवा निवासस्थानात 1 जानेवारी 2011 पूर्वी राहत असणाऱ्या सेवानिवृत्त मयत किंवा सेवेत असणाऱ्या पोलिसांना बांधकाम दराने घर देण्यात येणार होती. ही किंमत 50 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. वरळी बिडीटी चाळ परिसरात असलेल्या सावली या सरकारी सेवा निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनाही बांधकाम खर्चात घर देण्यात येणार आहे. या धर्तीवर आम्हालाही बांधकाम खर्चात घर मिळावेत यासाठी विविध सरकारी सेवा निवासस्थानात राहणाऱ्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी बांधकाम खर्चात बिडीटी चाळ येथील प्रकल्पात घर मिळावेत यासाठी शासनाकडे अर्ज केले होते. मात्र हे सर्व अर्ज शासनाने अमान्य केलेत. शासनाकडे अर्ज केलेल्या सेवा निवासस्थानांमध्ये बिडीटी चाळीतील सेवा निवासस्थानातील अपात्र पोलीस तसेच सावली या सेवा निवासस्थानातील अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांची बांधकाम खर्चात घर मिळण्याची मागणीही शासनाने फेटाळली. याशिवाय वरळीतीलच 7 बैठी सेवा निवासस्थानं, नायगाव येथील सहजीवन, वरळी येथील कावेरी, शरावती, गोमती, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, साकेत, जुनी विसावा प्रवासी, स्नेहा अव, शीतल, दर्शना, गगनमहल तसेच वरळी व कुर्ला दुग्धशाळा कर्मचारी, सावली इमारती अशा 8 बेकायदा गाळेधारक, नायगाव बिडीटी चाळीतील 5 व 8, केईएम रुग्णालय, वांद्रे चर्चगेट शासकीय सेवा निवासस्थानात राहणारे कर्मचारी इत्यादी सर्वांनाही बांधकाम खर्चात बिडीटी चाळीत घर मिळावे यासाठी या सर्वांनी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केलाय. या सर्वांना त्यांची मागणी अमान्य करण्यात येत असल्याचं कळवण्यात आलंय. अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या ट्विटर, इन्स्टा, फेसबुक पेजलाही फॉलो करा.